मल्हारीना श्रीदत्त देवस्थानाचे मूळ पुरुष यांना अध्यात्मात आणण्याचं महत्वाचं कार्य ज्या दोन महापुरुषांकडे जातं त्यातला प्रथम वारकरी संप्रदायाची दीक्षा देणारे श्री निवबाराया जगद्गुरु तुकाबारायांचे आवडते शिष्य व नाथपंतांचे सर्वश्रेष्ठ या भागातील गुरु श्री भीमनाथ महाराज यांना. जयाबाबांचे पुत्र सखाराम बाबा आपल्या अनोख्या अशा कीर्तनशैलीने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अनोखी शक्ती त्यांना प्राप्त होती. या अनोख्या कीर्तनशैली सोबतच त्यांना तंत्र मंत्र आणि योगसाधना यामध्येही ते पारंगत होते. याच कुळात या ओम मल्हारीनाथ श्रीदत्त देवस्थानाचा संस्थापक मल्हारी बाबांचा जन्म झाला. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी. मल्हारी बाबा आपल्या आजोबा आणि वडिलांपेक्षा काही पावले पुढेच होते. अवघ्या 10व्या वर्षी पहिल्यांदा कीर्तन, तेही आपल्या कार्यक्षेत्रापासून दूर लांब अलिबाग मधील थळ या गावी, आणि तेही कोणतीही पूर्व कल्पना नसताना आयत्या वेळेला 11th hour केलेले कीर्तन, पण ज्याची परिणिती मात्र एक अप्रतिम कीर्तनकार म्हणून त्यांना नावलौकिक मिळवून दिली. सखाराम बाबा किंवा जायाबाबा यांचा जन्म मच्छीमार कुटुंबातला म्हणजेच कोळी जमातीतला. अध्यात्म म्हणजे काय हे ज्यांना माहिती नाही, पण आपल्या पूर्वपुण्याच्या जोरावर व दत्तगुरूच्या आशीर्वादाने त्यांनी अध्यात्म क्षेत्रात खूप मोठे कार्य केले. म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे, देह कष्टभीती परोपकारे. मल्हारीनाथ महाराजांचा अध्यात्माचा कोणताही लवलेश गंध वार्ता नसलेल्या कुटुंबात जन्म झाला, पण आपल्या प्रभावी व्यक्तिमत्व आणि श्री दत्तगुरुवरील अपार श्रद्धा यामुळेच मल्हारी श्रीआरती कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उत्तम प्रकारे समाजकार्य केले. मल्हारीनाथ बाबांना जन्मजातच अवगत होती ती म्हणजे उत्तम वाणी, अध्यात्माचे उत्कृष्ट ज्ञान आणि निरूपणाची विशिष्ट आणि लोकांना आकर्षण करणारी पद्धत. याचमुळे पंचक्रोशीतील विविध गावातून त्यांना कीर्तनासाठी आमंत्रण येत. त्यांच्या कीर्तनाची लोकांवर छाप पडत होतीच, त्यामुळेच मल्हारीनाथ बाबांकडून लोकांनी उपदेश व दीक्षा घेऊ लागले व त्यांना गावोगावात त्यामुळेच शिष्य परिवारही मिळाला लाभला. मल्हारीनाथ बाबांचे बालपण आणि तरुणपणातील काही काळ हा नवीन नवीन गोष्टी शिकण्यात व कीर्तने करण्यात यातच जाऊ लागला. वडिलांप्रमाणे त्यांनाही तंत्र मंत्र आणि योगक्रिया या चांगल्या ज्ञात झाल्या होत्या. योगक्रियेत सर्वात महत्वाची अवस्था मानली जाते ती म्हणजे समाधी अवस्था. या समाधी अवस्थेत जाण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते त्या स्थान, त्या स्थानाचे पवित्र. मल्हारीनाथ बाबांनीही आपल्या समाधीसाठी जागा निवडली ती मझगावच्या बाजूला असलेल्या एका छोट्या डोंगरावरची. या डोंगरावर नैसर्गिकरित्याच एका खडकावर ओम आहे. अत्यंत शांत समोर पसरलेला अथांग अरबी सागर या जागेस सद्यस्थितीत मठ असे संबोधले जाते. मठावर ज्या ठिकाणी मल्हारीनाथ बाबांनी तपश्चर्या केली त्या खडकावर एक आम्रवृक्ष आहे. पूर्णपणे खडकावर असूनही आज 2 शतक जवळजवळ 200 वर्ष होऊनही तो आम्रवृक्ष आजही जशाच्या तशा स्थितीत आहे. मल्हारीनाथ बाबांनी आपल्या योगक्रियेसाठी हीच जागा का निवडली या प्रश्नाच्या जेव्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा या जागेचं महत्व आणि तिची उपयोगिता लक्षात येते. ही जागा आहे त्याच्या पूर्वेला फणसाडचं गर्द असं जंगल आहे, तर पश्चिमेला अथांग असा अरबी सागर तुमचं स्वागत करतो. जेव्हा आपण या रस्त्याने जातो तेव्हा विविध प्रकारचे फुलपाखर, विविध प्रकारची फुलं तुमच्या स्वागतासाठी तयार असतात. जर तुमचं नशीब चांगलं असेल आणि जर तुमच्याकडे शोधक दृष्टी असेल तर तुम्हाला कधीतरी सोनेरी पंखाचा क्रोप रेझेंट म्हणून इंग्लिशमध्ये ओळखला जाणारा आणि आपल्या भाषेत ओळखला जाणारा भारद्वाज नावाचा सुंदर असा पक्षी तुम्हाला दर्शन देऊन जातो. ध्यानासाठी अत्यंत आवश्यक असतो तो एकांतपणा, जिथे तुम्हाला कोणत्याही रहदारीचा त्रास झाला नाही पाहिजे किंवा लोकांच्या
वागण्या बोलण्याचा त्रास नाही झाला पाहिजे. मठ ही जागा याकरता खरोखर अप्रतिमच होती. या जागेचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगितलं जातं, एकदम टॉपमोस्ट डोंगरावर ही जागा आहे, खडक आहे, त्या खडकावर नैसर्गिकरित्या ओम तर आहेच पण त्याच्या खाली एक छोटीशी गुहा होती असं मानलं जातं की त्या गुहेमध्ये वाघाचं अस्तित्व होते. मठ या स्थानाला ओम मल्हारीनाथ श्री दत्त देवस्थान मजगाव च्या इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे. कारण याच जागी मल्हारीनाथ बाबांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला. असे मानले जाते की या ठिकाणी त्यांना दत्तमूर्ती कशी असावी हे प्रत्यक्षात दिसले. त्यांना साक्षात्काराच्या वेळी ज्याप्रमाणे दत्तमूर्ती त्यांनी अनुभवली त्यांनी त्याच प्रकारे दत्तमूर्तीचे रूप त्यांना साक्षात्काराच्या वेळेला ज्याप्रमाणे दिसले त्याचप्रमाणे त्यांनी पुढे भविष्यात त्या दत्तमूर्तीची मूर्ती घडवली. आपल्या परंपरेप्रमाणे मध्यंतरीच्या काळात मल्हारीनाथ बाबांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला होता पण त्यांचे आचरण मात्र ज्ञानेश्वर माऊली ज्याप्रकारे हरिपाठात म्हणतात त्याचप्रमाणे होते. असोनी संसारी जीवे वेगुकरी, असोनी संसारी जीवे वेगुकरी, वेदशास्त्र उभारी भाई सदा. मल्हारीनाथ बाबांची कीर्ती मुंबईपर्यंतही पोचली होती. ज्याप्रमाणे त्यांना गावोगावी शिष्य परिवार लाभला होता त्याचप्रमाणे त्यांचा मोठा शिष्य परिवार हा सातताड, मुंबईतील सातताड व मांडवी कोळेवाडा यामध्ये होता. यामध्ये प्रामुख्याने कोळी शिष्यांचा समावेश होता. याच सातताड व मांडवी कोळेवाडा मुंबईमधील कोळी शिष्यांनाच दत्तमूर्ती प्रत्यक्षात आणण्याचे परमभाग्य याच कोळी बांधवांना मिळाले.